सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। नवी मुंबई की ज्यादातर सड़कों निर्मित इमारतों की हालत आज जर्जर हो चुकी है। हर दिन किसी न किसी इमारत का स्लैब ढहने की खबरें आ रही है। ऐसी इमारतों में रहने वाले लोग कई सालों से जर्जर इमारतों के पुनर्निर्माण का इंतजार कर रहे हैं। आखिरकार नवी मुंबई के 4 हाउसिंग सोसाइटी के इमारतों को पुनर्निर्माण के लिए मंजूरी देने का फैसला नवी मुंबई महानगर पालिका द्वारा लिया गया है, जिसके बाद आज नेरुल स्थित दत्तगुरु को ऑपरेटिव सोसाइटी ये नवी मुंबई के पहले 2.5 FSI सोसाइटी का भूमि पूजन विधायक गणेश नाइक के हाथों संपन्न हुआ। बता दे कि नवी मुंबई के जर्जर इमारतों में रहने वाले लोगों को राहत मिले, इसलिए विधायक गणेश नाइक के माध्यम से लगातार अधिवेशन में इमारतों के पुनर्निर्माण का मुद्दा उपस्थित किया जा रहा था। आज आखिरकार उनके प्रयासों को सफलता मिली। साथ ही पूर्व नगर सेवक सूरज पाटिल ने भी दत्तगुरु को ऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी के लोगों के इमारतों का पुनर्निर्माण हो इसलिए लगातार संघर्ष किया था। नवी मुंबई मनपा की महासभा में भी उन्होंने कई बार यह मुद्दा उपस्थित किया। इसी बीच रास्ते में कई रोड़े आए, मगर आज आखिरकार उनके संघर्ष का विजय हुआ। बता दें कि इस भूमि पूजन समारोह में विधायक गणेश नाइक के साथ पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व महापौर जयवंत सुतार, सागर नाइक, सभागृह नेता रविंद्र इथापे आदि मौजूद थे। इस दौरान विधायक गणेश नाइक के हाथों कैलेंडर का प्रकाशन भी किया गया।
भूमि पूजन समारोह के बाद पत्रकारों से बात करते हुए विधायक गणेश नाइक ने कहा कि लोगों के चेहरे पर मुस्कान देखकर उन्हें बेहद खुशी हो रही है, क्योंकि आज नवी मुंबई के पहले 2.5 FSI के सोसाइटी का भूमि पूजन संपन्न हुआ है। लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खरोखर आनंद वाटतो। नवी मुंबई मधली 2.5 FSI सह निर्माण होणार आणि ज्याचं फाउंडेशन झालं असं म्हणजे काही अन्य काही लोकांना मिळाले असेल, परंतु काही ना काही अजून CC मिळण्याकरता प्रॉब्लेम असू शकतील, परंतु ह्या ठिकाणी परिपूर्ण परवानग्या घेऊन या ठिकाणी कामाला सुरुवात होत आहे। आगे उन्होंने ये भी कहा कि सिडको ने जो इमारतें बनाई थी उनका पुनर्निर्माण करने की यहाँ के लोगों की आर्थिक स्थिति नहीं थी, मगर आखिरकार उनके प्रयास एवं सूरज पाटिल के संघर्ष को सफलता मिल ही गई। सिडको ने बांधलेल्या त्या इमारती पुनर्बांधण्याकरता त्या सदस्यांमध्ये आर्थिक क्षमता नव्हती आणि म्हणून 1990 सालापासूनच नवी मुंबईतल्या काही इमारती जीर्ण झाल्या होत्या, धोकादायक होण्याच्या परिस्थिती झाल्या होत्या। 95 कालखंड गेला, 2000, 2010, 2015, आता ह्या 2.5 FSI इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी त्याच्यात पुनरावृत्ती करू इच्छित नाही, परंतु त्या कालखंडामध्ये त्याची सगळी कागदपत्राची पूर्तता झाली, परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कालखंडात मुख्यमंत्री असताना त्यांनी 2.5 FSI मंजूर केला, शेवटी तो मान त्यांना मिळाला, कोणाला, देवेंद्रजी फडणवीसांना, आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून आता महानगरपालिकेने ज्या ठिकाणी सर्व गोष्टींची पूर्तता होते अशा सोसायट्यांना CC देण्याचं काम सुरू केलेलं आहे। इथल्या परिसरातले माजी सहकारी सूरज पाटील यांनी ही दत्तगुरी कॉपरेटिव सोसायटी याला पूर्णत्व मिळण्याकरता त्यांचे अध्यक्ष बागल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आत्मनाद प्रयत्न केले, सभागृहातल्या म्हणजे महापौर, सभागृह नेते किंबहुना मी सर्व पक्षाच्या लोकांनी सुद्धा या कामाला काही विरोध केलेला नाही। आगे उन्होंने ये भी कहा कि अगर किसी नियम के तहत और अधिक FSI मिलता है तो इसमें गलत क्या है। FSI जर कुठल्या नियमामध्ये मिळणार असेल तर वाईट काय आहे, नियमबद्ध जर सगळ्यांनी कोणी प्रयत्न केले तो कुठल्या धर्माचा आहे, जातीचा आहे, पंथाचा आहे, पक्षाचा आहे, काही नाही, मिळत असेल तर लोकांनी घ्यावं आणि लोकांनी वाट पण बघावी। आता ही सोसायटी समजा बांधकाम झालं तर मी सूरजला सांगेन की ते फाउंडेशन जरा मजबूत घ्या, म्हणजे पुढे जर FSI वाढला तर तो म्हणजे पुन्हा FSI घेण्यासाठी तयारी दाखवा। पूर्व नगरसेवक सूरज पाटील का इस दौरान कहना था कि दत्तगुरु को ऑपरेटिव सोसाइटी में रहने वाले लोगों ने 8 सालों तक कष्ट उठाए हैं, मगर आखिरकार आज उनका सपना पूरा हुआ और वो सपना पूरा करने का जरिया मैं बना, इसकी मुझे बेहद खुशी है। निश्चित एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंदात आपला आनंद शोधाव हे जे काय मन आहे, हे काय जी शिकवण आहे ती आज मार्गी लागते आहे। दत्तगुरु कोऑपरेटिव हाउसिंग सोसायटी आज घराचं स्वप्न म्हणजे जर्जर झालेली इमारत, धोकादायक इमारतीतून ह्या लोकांना बाहेर पडावं लागलेलं, खूप हाल अपेष्टा सहन करत ही लोक प्रतीक्षेत होती आणि 5 ते 7 वर्षाचा हा प्रवास आज मार्गी लागतो आहे। भूमिपूजन होते, त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होते, नव्हे तर नवी मुंबईकरांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लागतो आहे आणि अस्तित्वात उतरतो आहे, याचा निश्चित आनंद आहे आणि मी भाग्यवान आहे की हे माझ्या इथून होतं आहे, माझ्या प्रभागातून होतं आहे, माझ्या प्रयत्नांनी होतं आहे। निश्चित याकरिता आदरणीय गणेश नाईक साहेबांचे, सर्व घटकांचे आणि विशेष करून या सोसायटीतील रहिवाशांनी विश्वास टाकलं, त्यांचे आभार मानतो। सूरज पाटील ने आगे ये भी कहा कि समय समय पर उन्होंने जर्जर इमारतों का मुद्दा महासभा में भी उपस्थित किया था। इस कार्य में उन्हें कई दिक्कतों का सामना भी करना पड़ा, मगर आज आखिरकार सब दिक्कतें दूर हो गई एवं 2.5 FSI का भूमि पूजन विधायक गणेश नाईक के हाथों संपन्न हुआ। महासभेत तुमच्या पुढे पाहिला असेल की वेळोवेळी प्रस्तावाच्या अनुषंगाने, कारण 2.5 FSI जरी घोषित झालेला होता तो क्रिस्टलचा अहवाल, तुम्हाला क्रिस्टलच्या माध्यमातून इम्पॅक्ट असेसमेंट, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सभागृहापुढे सातत्याने येत होत्या, प्रत्येक वेळी अडचण येत होती, सिडको दरबारी प्रॉब्लेम होता, NOC बोला, इतर गोष्टी बोला, पण सभागृहात जी काय एकवटलेली शक्ती होती, गणेश नाईक साहेबांनी दिलेला आदेश होता, सन्माननीय महापौर, सभागृह नेते, सन्माननीय सर्व सदस्य आणि सर्व घटक
यांच्या माध्यमातून सातत्याने आलेल्या प्रस्तावाला बाजू धरली गेली, जिथं भांडावं लागलं तिथं भांडण केलं, बाजू धरून ठेवली आणि मग अंती सगळ्यांचे आभार मानत हा प्रश्न मार्गी लागतोय। खरोखर आज ही सुरुवात आहे नवीन बेकरांना स्वप्नाचे, जे काही स्वप्न दाखवलेलं ते पूर्ततेकडे नेण्याची। अडीचा पैसा खूप ऐकलेलं, आज अडीचा पैशाचा भूमिपूजन केला, निश्चित हे आमच्यासाठी अवभाग्य आहे। दत्तगुरु को ऑपरेटिव सोसायटी के नागरिकों ने भी खुशी जताते हुए विधायक गणेश नाईक एवं पूर्व नगर सेवक सूरज पाटिल का शुक्रिया अदा किया। आज आम्ही 136 कुटुंब राहतो, त्या सर्वांच्या डोळ्यामध्ये आज आनंद अश्रु आलेले आहेत आणि याचं सर्व श्रेय गणेश नाईक साहेब, महापौर साहेब आणि सूरज दादाला जात आहे, एवढं मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो। गेले 8-10 वर्ष आम्हाला प्रत्येक एक एक कागद जमा करण्यासाठी रात ना दिवस मेहनत घ्यावी लागली आणि प्रत्येक वेळेला सिडको आणि महानगरपालिकेमध्ये अधिकारी अडचण आणायचे, निर्माण करायचे, पण ते अडचण आम्ही दूर करण्यासाठी या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते आम्ही तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। खूप आनंद झालेला आहे आणि कधी एकदा घर तयार होऊन येऊ असं वाटायला लागलं। भाड्याच्या घरात राहून आता कंटाळा आला, किती वर्ष संघर्ष केला आम्हाला लोकांनी, भरपूर त्रास झालेला आहे आम्हाला, आता खूप आनंद होतोय। खूपच आनंद होतोय, ह्या घरासाठी आम्ही अक्षरशः 10 वर्ष वाट पाहिले, ते स्वप्न आज साकार होते, त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद होतोय। ब्यूरो रिपोर्ट, NMTV न्यूज़।